राउत का भोंगा सुबह से ही शुरू हो जाता है और सिर्फ यही बात करता रहता है कि सरकार गिरने वाली है। आज सरकार को 1.5 साल हो गए और यह सरकार नहीं गिरेगी। कई मराठा मुख्यमंत्री बन गए लेकिन किसी ने भी आरक्षण के मुद्दे पर ध्यान नहीं दिया। जब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे तब मराठा आरक्षण का मामला सुप्रीम कोर्ट पहुंचा था लेकिन यह वहां टिक नहीं सका। लेकिन मनोज जारंगे पाटिल फडणवीस के आलोचक है और महाविकास आघाड़ी नेताओं को संरक्षण दे रहे हैं। उद्धव ठाकरे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री पदावरून उतरले त्यावेळेसपासून रोज 9 वाजतापासून संजय राऊतचा भोंगा सुरू राहते। दिवसभर हा भोंगा बडबडच करत राहते, हे सरकार पडेल, हे सरकार असंवैधानिक आहे, मुख्यमंत्री असंवैधानिक आहे, हे ऐकता 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 कमीत कमी आज 1.5 वर्ष झाला। सरकार कधीच पडणार नाही, सरकार पडू शकत नाही, यांच्यामध्ये हिम्मत नाही आहे, यांच्यामध्ये ताकद नाही आहे। स्वतः उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी या राज्यामध्ये एखादं बी चांगलं काम केलं आहे का त्या संजय राऊतांनी सांगावं। निव्वळ काहीतरी बोलायचं, कारण हे मराठा आंदोलनाचं पाप कोणाचं असेल तर हे यांचंच पाप आहे। कारण मराठा समाजाचे अनेक आतापर्यंत मुख्यमंत्री झाले, तुम्ही पाहिले, आम्ही पाहिले, अनेक मंत्री झाले, खासदार झाले, मंत्री झाले, केंद्रामध्ये झाले, मुख्यमंत्री झाले, परंतु आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा कोणीच आजपर्यंत हल केला नाही। 2014 गैर मराठा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस मराठा समाजाने जे आंदोलन त्यावेळेस केलं होतं, एक गैर मराठा मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत मराठाच्या मुख्यमंत्र्यांनी जे करून नाही दाखवलं ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये कायदा पास केला। आणि कायदा पास केला, कायदा तर पास केला लेकिन ते उच्च न्यायालयामध्ये त्याला टिकून भी दाखवलं, हे काम देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून त्यावेळेस झालं। मराठा समाजाला अनेक माध्यमातून त्यांनी बेनिफिट भी फार मोठ्या प्रमाणात दिलं। कालांतराने सरकार बदलली, सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याचे सर्वसर्वा शरद पवार साहेब होते, तुमचे अशोक चव्हाण त्या समितीचे अध्यक्ष होते, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची मानसिकताच नव्हती, अगर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री राहिले असते तर सर्वोच्च न्यायालयामध्ये बी हे आरक्षण टिकलं असतं, परंतु या सरकारची त्या सरकारची मान्यता नव्हती, त्यांची मानसिकताच नव्हती आणि म्हणून हे सुप्रीम कोर्टामध्ये हे यांचं फेलोअर ठरलं। हा जनतेने चेहरा पाहिलाय, परंतु दुःख याचं वाटते का जे जरांगे पाटील जे उपोषणावर बसले, ज्यांनी तुमच्या समाजाला न्याय दिला, कधी न देणारा न्याय त्यांनी दिला, कायदा बनवला, आज ते जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस साहेबाला टार्गेट करत आहे। आणि या काँग्रेस आणि या राष्ट्रवादी आणि या उद्धव ठाकरेच्या या तिन्ही नेत्याच्या नेतृत्वाले ते अभेदान का देता याच्यावर शंका निर्माण होते, कारण ज्यांनी काम करून दाखवलं त्याला तुम्ही टार्गेट करता।